विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्घाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक बुद्ध, तथागतांचा पावन आणि पवित्र सद्धम्म त्या सद्धमाचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ बुद्ध आणि संघ या महान तीन रत्नाचे आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचे आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार परमपिता बौद्धीसत्व गुणपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो आज या मंगलमय प्रसंगी पगारे परिवारांनी या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये आपल्या समयिक अजविकेमधून आज भोजनदान दिलं निश्चितपणे अत्यंत महान आणि कुशल कर्म आज या मंगलमय प्रसंगी आपण केलेला आहे तथागतांचा सद्धम आपल्या मानवी जीवनामध्ये आपल्याला सुख प्राप्त करून देण्यासाठी सहाय्यक ठरत असतो भगवंत असे म्हणतात की आपण नेहमी सदा सर्व कुशलकर्म करावे पुण्यकर्म करावं चांगल्या प्रकारचं काया वाचा आणि मनाने आपण सदा सर्व काळ चांगल्या प्रकारचं आचरण करावं अनुसरण करावं कारण जेवढे काही कुशल कर्म जेवढे पुण्यकर्म आपण आपल्या जीवनामध्ये करत असतो तर तेच कुशल कर्म तेच पुण्यकर्म आपल्याला सुख प्राप्त करून देण्यासाठी सहाय्यक ठरत असतात भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये आपलं जीवन अनित्य आहे क्षणभंगूर आहे परिवर्तनशील आहे कधी केव्हा कुठे मनुष्य मृत्यूला प्राप्त होईल हे आपण सांगू शकत नाही आणि त्यामुळे जे मिळालेलं आपल्याला आयुष्य असतं या मिळालेल्या आयुष्यामध्ये आपण नेहमी पुण्यकर्म केले पाहिजे मग पुण्यकर्म आपण कोणत्या गोष्टीने करू शकतो तर भगवंत असे म्हणतात की दान करून आपण पुण्यकर्म करू शकतो शिलाचं पालन करून आपण पुण्यकर्म करू शकतो आणि प्रज्ञेचा अभ्यास करून आपण पुण्यकर्म करू शकतो कारण आपल्या मनातील विकारांना जर आपल्याला नष्ट करायचा आहे नाहीसं करायचं आहे तर आपण कुशलकर्म पुण्यकर्म केलं पाहिजे मग दानकर्म जेव्हा आपण करत असतो तर आपल्या मनातील जो लोभ आहे या लोभाला आपण पूर्णपणे नष्ट करत असतो कारण म्हणजे दानाचं पर्यायी जे काही व्याख्या आहे पर्यायी शब्द आहे तर दान म्हणजे त्याग भगवंत असे म्हणतात की आपण दान करतो याचा अर्थ आपण त्याग करत असतो मग दानाच्या अनेक प्रकारच्या व्याख्या भगवंतांनी केल्या आहे जीवनामध्ये जे काही देण्यासारखं असतं त्याला दान असं म्हटलं आहे मग या सृष्टीमध्ये जे जे काही देण्यासारखं असतं तर ते आपण दिलं पाहिजे असं भगवंताने म्हटलं आहे परंतु दिल्यानंतर सुद्धा म्हणजे आपण जे काही देत असतो तर ते दिल्यानंतर त्याचा लाभसुद्धा म्हणजे दुसऱ्यांना चांगल्या प्रकारचा झाला पाहिजे त्याचा लाभ वाईट नाही झाला पाहिजे म्हणजे वाईट जर त्यापासून काही होत असेल आणि असं जर आपण दान कर्म करत असेल तर त्याला मात्र दान म्हटलं जात नाही आणि म्हणून सदा सर्व काळ आपण दान पुण्य करून आपल्या जीवनामध्ये सुखाला प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे एक वेळचा प्रसंग आहे भगवंताच्या काळामधील आपण बघतो की मनुष्याच्या मनाची मानसिकता मनुष्याच्या मनाची प्रवृत्ती जशा प्रकारची असेल तशा प्रकारच्या प्रवृत्तीने मनुष्य जीवन जगत असतात कधी कधी काही काही लोक खूप दानी असतात जसे पिंडक होते माता विशाखा होते राजा प्रसजित होते कधी कधी काही काही लोक आपल्या क्षमतेला अनुसरून दानकर्म करतात कधी कधी काही काही लोक अत्यंत गरीब असतात अत्यंत दुबळे असतात परंतु आपल्या सर्वस्वाचा त्याग करण्याची दान करण्याची त्यांची प्रवृत्ती असते परंतु कधी कधी काही काही लोक भगवंत असे म्हणतात की आपल्या मनाच्या मानसिकतेमुळे ज्यांच्याकडे असंख्य धनसंपदा असते तरी सुद्धा मात्र एक आना सुद्धा ते दान पुण्य करू शकत नाही किंवा कोणाला अन्न सुद्धा ते दान पुण्य करू शकत नाहीत तर भगवंत असे म्हणतात की अशा प्रकारचे मनुष्य मृत्यूच्या नंतर म्हणजे दुर्गतीला प्राप्त होत असतात कारण त्यांनी कोणत्या प्रकारचं कर्म पुण्यकर्म केलेलं नसतं भगवंताच्या काळामध्ये श्रावस्तीमधील एक घटना आहे श्रावस्तीमध्ये आनंद श्रेष्ठी नावाचा एक धनवान व्यक्ती राहत असतो श्रेष्ठी म्हणजे श्रीमंत पूर्वीच्या काळामध्ये ज्यांच्याकडे चाळीस करोड म्हणजे धनसंपदा असायची त्याला श्रेष्ठी असं म्हटलं जायचं ज्यांच्याकडे ऐंशी करोड धनसंपदा असायची त्यांना महाश्रेष्ठी असं म्हटलं जायचं हा जो काही श्रेष्ठी आहे तर म्हणजे अत्यंत सन्मानाचं असं त्यांना स्थान असायचं राज्यामध्ये कारण राजाच्या नंतर जर सन्मानास पात्र करणारा जर कोणता व्यक्ती असेल तर तो म्हणजे श्रेष्ठी असायचा आणि त्याच्यामुळे राजाकडून त्याला ते पद दिलं जायचं सन्मानाचं पद असायचं त्याला सभेमध्ये सन्मान असायचा त्यांना कुठल्याही उत्सवामध्ये सन्मान असायचा म्हणजे अत्यंत सन्मानाचं पद त्या श्रेष्ठीला प्राप्त होत असे तर आनंद सृष्टी सुद्धा श्रावस्तीमध्ये राहत असे चाळीस करोड धनसंपदा त्यांच्याकडे होती परंतु अत्यंत कंजूस प्रवृत्तीचा तो श्रेष्ठी होता कोणत्याही प्रकारचं दान पुण्य त्याने त्याच्या जीवनामध्ये कधीही केलं नाही अगदी भगवंत श्रावस्तीमध्ये राहिले परंतु श्रावस्तीमध्ये राहिल्यानंतर सुद्धा कधीही त्यांनी भगवंताला घरी बोलवलं नाही कधी संघाला घरी बोलवलं नाही कधीही दान पुण्य केलं नाही कधी भोजनदान केलं नाही भिक्खू संघाचा कधी सन्मान केला नाही सत्कार केला नाही म्हणजे कोणत्याही प्रकारचं असं कुशलकर्म त्याने केलं नाही आणि दर पंधरा दिवसाला था था था। तो आपल्या पुत्राला म्हणजे त्याचा जो पुत्र असतो मुलश्री मुलश्रीला दर पंधरा दिवसाला तो आपल्या सर्व अपतिष्टांना म्हणजे घरी बोलत असे आणि आपण घरी बोलवून तो सांगत असे मुनश्री हे बघ ही जी एवढी धनसंपदा आहे ना ही धनसंपदा अगदी नष्ट आहे तू असं समजू नको किंवा चाळीस संपू शकते लवकर संपू शकते त्याच्यामुळे तू कोणत्या प्रकारच्या अकुशल व्यक्तींच्या सहवासामध्ये राहू नको वाईट व्यक्तींच्या सहवासामध्ये तू राहू नको अशा प्रकारे नित्य जे लोक दुराचार्य आहेत जे लोक अनेक प्रकारचे अकुशल कर्म करणारे आहेत जे काही व्यसनाधीन लोक आहेत तर अशा प्रकारच्या लोकांच्या सहवासामध्ये तू कधीही राहू नको अशा प्रकारे आपल्या पुत्राला मुनश्रीला तो सदा सर्व काळ सांगत असतो दर पंधरा दिवसाला तो सांगत असे आणि आपण आपली संपत्ती कधी खर्च करू नये परंतु संपत्ती आपण कमावली पाहिजे धन आपण कमावलं पाहिजे मेहनत केली पाहिजे अशा प्रकारे धनाचा संचय मात्र आपण सदा सर्व काळ करत राहिलं पाहिजे अशा प्रकारे आनंद श्रेष्ठी आपला पुत्र मुनश्री यांना सांगत असतो आणि ही तर फक्त चाळीस करोड धनसंपदा म्हणजे मुलांना माहीत होते चाळीस करोड धनसंपदा आहे त्याच्या व्यतिरिक्त अशा प्रकारच्या धनाचे पाच घडे त्यांनी घरामध्ये लपून ठेवले होते जे की स्वतःच्या मुलाला सुद्धा माहीत नव्हतं आणि स्वतःच्या पत्नीला सुद्धा माहीत नव्हतं केवळ त्याला एकट्यालाच ती धनसंपत्ती माहीत होती आणि त्या कारण त्या धनसंपत्तीच्या प्रति त्याची एवढी लालसा असते एवढा लोभ असतो एवढी तृष्णा असते की त्या तृष्णेमध्ये तो जीवन जगत असतो आणि अशाच अवस्थेमध्ये तो मूर्तीला <coughs> प्राप्त होतो मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर असं म्हटलं आहे साहित्यामध्ये असा उल्लेख आहे की मूर्तीला तो प्राप्त झाल्यानंतर त्याचा पुन्हा म्हणजे जन्म होतो असं म्हटलं आहे साहित्यामध्ये उल्लेख आहे आणि जन्म होत असताना मात्र श्रावस्तीमध्ये एक म्हणजे नोकरांचा जे भिकारी लोक असतात नोकर असतात अत्यंत म्हणजे खालच्या दर्जाचे कामं करणारे लोक असतात तर अशा प्रकारच्या लोकांच्या मोहल्यामध्ये त्याचा जन्म होत असतो मग अशा प्रकारच्या मोहल्याचा जन्म झाल्यानंतर म्हणजे ज्या दिवशी त्याचा जन्म होतो असं म्हटलं आहे की त्या दिवसापासून म्हणजे त्या परिसरातले त्या नगरातले जे काही लोक असतात तर त्या लोकांना म्हणजे जे काम लागत असत काम करून ते आपली उपजीविका करत असतात परंतु जेव्हा हा गर्भामध्ये म्हणजे त्या मातेच्या गर्भ धारण करतो तेव्हापासून त्या नगरीत त्या लोकांना काम सुद्धा लागत नाही आणि कधी छोटं मोठं काम लागत असेल तर तेही कायम लागत नाही म्हणजे त्यांच्यामध्ये हे परिवर्तन अचानकपणे घडते आणि मग ते लोक विचार करतात आपण निदान काम करून आपली उपजीविका करत होतो परंतु आजकाल आपल्याला काम सुद्धा मिळत नाही आणि स्वतःच आपलं पोटभर अन्न सुद्धा आपण ग्रहण करू शकत नाही नेमकं असं काय झालं आहे नेमकं असं काय काय परिवर्तन आहे काय बदल आहे असं जेव्हा ते विचार विनिमय करतात असं म्हटलं आहे की जे वृद्ध लोक मग विचार करतात किंवा असं कोण आपल्यामध्ये आणि सहज म्हणतो आपण की अशा प्रकारचा कोण पापी आहे कोण दुराचार्य आहे नगरामध्ये असा जन्मास आलेला आहे आणि याचा जेव्हा जन्म होतो आनंद श्रेष्ठीचा त्या एका गरीब कुळामध्ये तर म्हणजे त्या नगराचे ते दोन विभाग करतात या दोन विभाग करतात आणि दोन विभाग केल्यानंतर मग एका बाजूने जर दुसरा विभाग असतो तर त्या लोकांना मग काम मिळतं त्या लोकांना सर्व काही त्यांचा मोबदला त्यांना मिळतो ते चांगल्या प्रकारचं जीवन सुद्धा जगतात परंतु दुसऱ्या बाजूचा मोहल्ला असतो ज्या मोहल्यामध्ये आनंद श्रेष्ठीचा जन्म होत असतो तेथील लोकांना मात्र कोणत्याही काम कामधंदा मिळत नाही मग ते शोधतात की नेमकं कोणाच्या घरी असं बाळ जन्मास आलं आहे की ज्यांच्यामुळे अशा प्रकारचं दुःख आपल्याला ओढावं लागत आहे आणि ते बघतात की अशा अशा प्रकारे या घरी त्याचा जन्म झाला तर मग त्या परिवाराला घरात त्या नगरातून ते काढून देतात काढून दिल्यानंतर आता शेवटी माता माता असते पिता पिता असतात आणि मग ते गावाच्या बाहेर जातात मग जेव्हा ते काम करतात त्यांना सुद्धा काम मिळत नाही एक वेळ त्यांच्यावर अशी येते का मग ते म्हणजे पोट भरण्यासाठी जीवन जगण्यासाठी दारोदार भिक्षा मागत असतात तर जेव्हा जेव्हा ह्या आनंद श्रेष्ठी म्हणजे त्यांच्या सोबत माते पितेच्या जा सोबत जात असे तेव्हा तेव्हा त्यांना काहीच मिळत नसे भिक्षा सुद्धा आणि जेव्हा याला घरी ठेवल्या जातं तर तेव्हा त्यांना भिक्षा मिळत असे मग त्याला ते घरी ठेवत असत आणि भिक्षा मागण्यासाठी जात असत शेवटी मात्र ते अत्यंत त्यांना दुःख वाटते आणि ते म्हणतात की आनंद म्हणजे तू आता तू तुझं पोटभर आम्ही तुझ्यामुळे आम्हाला आनंद दुःख होत आहे तुझ्यामुळे आमच्या जे काही आमचा परिवार आहे जे काही आमच्या अपतेष्टा आहेत त्यांच्यापासून आम्हाला दूर व्हावं लागलं आहे आणि त्यामुळे मात्र तू आमच्यामध्ये काही राहू नको आता तू दुसरीकडे राहा तू तू स्वतःचं पोटभर भिक्षा मागून अशा प्रकारे ती आनंद श्रेष्ठीची माता म्हणजे त्याचा जन्म झालेला असतो तर ती त्याला म्हणते आणि मग तो भिक्षाटन करत असतो तर भिक्षाटन करत असताना योगायोगाने तो जे आपलं घर असतं पहिले आनंद श्रेष्ठीचं तर त्या घरासमोर ये तो येतो पूर्व स्मृती त्याची जागरूक होते आणि पूर्ण पूर्व स्मृती त्याची जागरूक झाल्यानंतर तो बघतो की अरे म्हणजे हे तर आपलं घर आहे आणि घरामध्ये तो जात असतो त्या राजमहालामध्ये जातो घरामध्ये गेल्यानंतर पहिल्या घरात जातो दुसऱ्या घरात तिसऱ्या अशा प्रकारचे अनेक घर असतात तर त्याला कोणी दिसत नाही आणि शेवटी मग घरामध्ये पुत्र म्हणजे लहान लहान लेकर असतात तर याचं जे रूप असते याचं रूप अत्यंत विद्रूप असते म्हणजे याच्याकडे असं कोणी पाहू सुद्धा शकत नाही अशा प्रकारचं याचं विद्रूप स्वरूप असते परंतु शेवटी माता माता असते तिचा पुत्र कसाही जरी असेल तरी सुद्धा मात्र ती त्याला सांभाळत असते व्यवहारामध्ये सुद्धा आपण बघतो की एखादा पुत्र जर म्हणजे दिसण्यासाठी विद्रूप असेल लंगळा असेल लोळा असेल पांगळा असेल नाही की ना कसंही जरी असेल तर माता पिता मात्र त्याचा सांभाळ करत असतात इतर परिवारातले लोक जरी समजा त्याचा दिवेश करत असतील किंवा त्याला दुःख देत असतील परंतु माता पित्यांना मात्र आपला पुत्र कसाही जरी असेल तर तो चांगलाच वाटतो आणि मग हिला सुद्धा आपल्या पुत्राप्रती प्रेम असते परंतु अशा परिस्थितीमुळे ते त्याला म्हणजे भिक्षा मागण्यासाठी सांगत असते आणि घरी गेल्यानंतर तिचे पुत्र मनश्रीचे जे पुत्र असतात तर याला पाहिल्याबरोबर म्हणजे आक्रोश करतात कारण कर याचं रूप असं अत्यंत विद्रूप असते जेव्हा सेवक येतात सेवक आल्यानंतर त्याला घरातून हाकलून देतात कोण आहे कोण आहे म्हणून कारण त्याचं विद्रूप असं रूप असते घराच्या बाहेर हाकलून दिल्यानंतर घराच्या बाहेर जे का कुड्यावरती तो पडत असतो म्हणजे त्याला फेकून देतात फेकून फेकुंदे दिल्यानंतर भगवंत आणि आनंद तिथून म्हणजे भगवंत भिक्षाट करण्यासाठी येत असतात आणि आनंद म्हणते त्या ठिकाणी म्हणजे भगवंत आनंद जात असतात तेव्हा भगवंत त्याच्या जवळ जातात आणि त्यांना म्हणतात की तुझी ही दशा का झाली आहे तुला कोणी मारला आहे तर मग तो सांगतो की मला अशा अशा प्रकारचं यांनी मारलं आहे मग भगवंत त्याला त्या आनंद श्रेष्ठी स्वतःच्या मुनश्रीच्या घरी घेऊन जातात आणि त्याच्या पुत्राला सांग विचारतात की हा जो हा कोण आहे मुनश्री तू जाणतो का तर तो म्हणतो की नाही भगवान मी तर जाणत नाही हा कोण आहे तर भगवंत असे म्हणतात की हे तुझे पिता आनंद श्रेष्ठी आहे हे तुझे पिता आनंद श्रेष्ठी आहे त्याला काही विश्वास नाही बसत तो तो म्हणतो की भगवान ते तर मृत्यूला प्राप्त झाले आहे भगवंत असे म्हणतात की होय ते मृत्यूला प्राप्त झाले परंतु पुन्हा मनुष्यभूमीमध्ये त्यांनी जन्म घेतला परंतु त्यांच्या ज्या मानसिक वृत्तीमुळे त्याच्या ज्या कंजूसपणामुळे त्याच्या ज्या अकुशल कर्मामुळे त्यांनी अशा प्रकारचा या अवस्थेमध्ये जन्म घेतला आहे तरी सुद्धा म्हणजे भगवंत म्हणतात तरी सुद्धा मुनुसिरीला मात्र विश्वास बसत नाही तेव्हा भगवंत असे म्हणतात की आनंदश्रेष्ठी आपल्या पुत्राला सांग की तूच आनंद श्रेष्ठी आहे आणि तू जे लपून ठेवलेलं धन आहे ते कुठे आहे तू जे लपून ठेवलं धन आहे ते कुठे आहे लपून ठेवलं धन कुठे आहे असं म्हटल्याबरोबर मनश्रीला आश्चर्य वाटते त्याला असं वाटतं की कुठे धन आहे ही तर चाळीस करोड धन संपदा माझ्याकडेच आहे तर मग जिथे या आनंद श्रेष्ठीने धनाचे पाच घडे म्हणजे लपून ठेवले असतात तर मग तो त्या ठिकाणी त्यांना खंदण्यासाठी सांगतो आणि तिथून पाच घडे धनाचे बाहेर येत असतात मग एवढं मोठं धन त्यांना मिळत असते भगवंत मग त्याला उपदेश करतात की बघ आनंद श्रेष्ठी तो तुझा पित पुत्र म्हणत होता तुझं धन म्हणत होता तुझं पुत्र तुझं धन आज तू अशा प्रकारच्या या तृष्णेला अनुसरून म्हणजे जीवन जग संसारामध्ये आपण बघतो भगवंत असे म्हणतात की हा माझा पुत्र आहे हे माझं धन आहे हे माझं आहे ते माझं आहे परंतु मृत्यूच्या नंतर मात्र तुला त्याचा काहीही उपयोग झालेला नाही आहे आणि भगवंत मग त्या ठिकाणी त्याला उपदेश करतात आणि उपदेश केल्यानंतर मुनश्रीला भगवंत उपदेशून उद्देशून उपदेश करतात हे तुझे पिता आहे आज जरी घडीला म्हणजे अवस्थे अशा अवस्थेमध्ये जरी त्यांचा जन्म झाला असेल तरी सुद्धा एक पुत्र बनून तो त्याचा सांभाळ केला पाहिजे आणि असं म्हटलं आहे त्यानंतर तो भगवंताचा उपदेश श्रवण करतो आणि जे काही आपला म्हणजे विद्रूप असणारं जे काही ते बाळ असतं किंवा त्यांचे जे माता पिता असतात तर त्या सर्वांना हा मुनश्री आपल्या घरामध्ये एका बाजूला त्या ठिकाणी जागा देत असतो आणि त्यांचं तो पालन पोषण करत असतो म्हणजे अशा प्रकारे भगवंत असे म्हणतात या संसारामध्ये जीवन जगत असताना मनुष्य जे काही अकुशल कर्म करत असतो जे काही पाप कर्म करतो वाईट कर्म करतो कारण श्रावस्तीमध्ये राहून सुद्धा एवढी धनसंपदा त्याच्याकडे असून सुद्धा त्याने कधीही भिक्षु संघाचं दर्शन घेतलं नाही त्याने कधीही भगवंताला भिक्खू संघाला भोजनाला बोललं नव्हतं कधीही कोणत्या प्रकारचं त्याने अन्य केवळ भिक्खू संघालाच नाही तर कोणत्याही प्रकारे ना आपल्या आपतेष्टांना ना आपल्या मुलाला ना आपल्या पत्नीला त्याने चांगल्या प्रकारचं संगोपन केलं होत म्हणजे केवळ अशी मानसिक प्रवृत्ती जेव्हा जेव्हा मनुष्याची असते तर भगवंत असे म्हणतात की ती अनंत आणि अशमशा दुःखाला प्राप्त होत असतात आणि संसारामध्ये जे काही आपल्याला प्राप्त होत असते तर भगवंत असे म्हणतात की आपण सदा सर्वकाळ धनसंपदा तर आपण कमावलीच पाहिजे परंतु त्या धनसंपत्तीचा आपल्या सुखासाठी योग्य प्रकारचा आपण उपयोग सुद्धा केला पाहिजे जसं आपल्या आरोग्यासाठी त्या धनाचा आपण उपयोग केला पाहिजे आपल्या व्यवसायासाठी आपण त्या धनाचा उपयोग केला पाहिजे आणि पुण्य संपादन करण्यासाठी आपण दान पुण्य करण्यासाठी सुद्धा त्या धनाचा उपयोग केला पाहिजे कारण त्या धनाच्या आधाराने आपण आपल्या जीवनामध्ये पुण्यकर्म करू शकतो कुशल कर्म करू शकतो भगवंत अशा प्रकारचा उपदेश देत असतात कारण भगवंत असे म्हणतात की आपलं जीवन अनित्य आहे क्षणभंगूर आहे नष्ट होणार आहे एक ना एक दिवस आपल्याला मृत्यूला प्राप्त होणार आहे जसं हे माझा पुत्र आहे ही माझी पुत्री आहे हे माझं धन आहे भगवंत असे म्हणतात की आत्ताही अथर कोई नाथो नातो परसूया म्हणजे इथे कोणी स्वतः स्वतःचा मनुष्य नसतो तर मग पुत्र आहे तर हे केवळ व्यवहारामध्ये जीवन जगत असताना हे नातेसंबंध आपण जोपासले पाहिजे परंतु आध्यात्मिक दृष्टिकोनातून जीवन जगत असताना मात्र आपण आपल्या स्वतःच्या मनाला आपल्या स्वतःच्या मानसिकतेला आपण परिशुद्ध निर्मळ बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपल्या कायावाच्या मनाने आपण नेहमी सदा सर्व काळ कर्म पुण्यकर्म केलं पाहिजे आणि अशा प्रकारचं कर्म करून पुण्यकर्म करून वर्तमान काळामध्ये मी माझं जीवन कशा प्रकारे सुखपूर्वक जगू अशा प्रकारची भावना करून अत्यंत मैत्रीयुक्त व्यवहार आपण आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे आणि आपापले कर्तव्य या संसारामध्ये पूर्ण करून खऱ्या अर्थाने आपल्या संपूर्ण तृष्णेला नष्ट करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे आजच्या या मंगलमय प्रसंगी पगारी परिवारांनी जे अत्यंत स्वादिष्ट अत्यंत रुचकर अशा प्रकारचं भोजनदान देऊन आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम असं संपादन केलं आहे सदा सर्व काळ आपण अशा प्रकारचं पुण्यकर्म करावं कर्म करावं कारण हाच पुण्याचा आधार आपल्या सुखाचा आधार असतो आणि त्यामुळे अशा प्रकारचं सदा सर्व काळ पुण्यकर्म करून बुद्ध धम्मा आणि संघाच्या प्रती आपली दृढ श्रद्धा उत्पन्न करून जे अंधश्रद्धा आहे कर्मकांड आहे बुवाबाजी आहे यज्ञयाग आहे या सर्व प्रकारच्या अकुशल विचारांना नष्ट करून सम्यक दृष्टी आपण प्राप्त करून मानवी जीवनाला यथार्थ रूपाने आपण सफल करण्याचा प्रयत्न करावा एवढीच मंगलमय आणि उदातकामना व्यक्त करून ही छोटीशी आदेशना संपन्न करतो सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो सर्वांना दीर्घ आश्य